मराठी आणि बॉलिवूड दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आदिपुरुष चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून वादाला तोंड फुटलं आहे. चित्रपटातील VFX आणि सैफ अली खानने स्वीकारलेल्या रावणच्या भूमिकेवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. भाजप आमदार राम कदम यांनी महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशाराच दिला आहे. या दरम्यान मनसेने मात्र ओम राऊत यांना पाठिंबा दिला असून जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे. मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी ट्विट करत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा आदिपुरुष सिनेमाला पूर्ण पाठिंबा असल्याचा स्पष्ट केला आहे. तसंच चित्रपटावर होणारी टीका दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमी दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला होता, पण बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा नसताना त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं होतं. नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना आठवलेंनी हे धक्कादायक विधान केलं होतं. मात्र आठवलेंच्या या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी जोरदार टीका केली. आता अनेक गोष्टी चालल्या आहेत. कुणाचं तरी गुणगान गातात, कुणी लोटांगण घालतात आणि काही जण मंत्रीपद कायमचं टिकला पाहिजे म्हणून येड्यासारखा बडबड करतात, असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी आठवलेंच्या त्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यांचा तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा नसतानाही अंधेरी पूर्व मतदारसंघातील आगामी पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर आपल्या गटाच्या वतीने उमेदवारी दाखल करीत आहेत. त्यामुळे निवडणूक चिन्हाबाबत असलेला वाद निवडणूक आयोगाने तातडीने सुनावणीस घेऊन त्यावर निर्णय द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका याचिकेद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे. शिंदे यांनी याचिकेत उद्धव ठाकरे यांना प्रतिवादी केले आहे. भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी बेझनबाग येथील मैदानात सभा घेण्याचे आवाहन केले होते. सभेला पोलिसांसह न्यायालयाने परवानगी नाकारली असताना बेझनबागसह इंदोरा परिसरात कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने वामन मेश्राम यांच्यासह 5,000+ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संघ मुख्यालयाला घेराव्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. दरम्यान मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकत्र आल्याने इंदोरा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही दिवसांपूर्वी वामन मेश्राम यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याबाबत एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांनी पोलिसांना मोर्चाची परवानगीही मागितली, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली. या विरोधात संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, मात्र न्यायालयाने सुद्धा परवानगी नाकारली. शिंदे फडणवीस सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर जिल्हा वार्षिक योजना आराखड्याला स्थगिती दिली होती, तसेच त्यामधील मंजूर कामांनाही स्थगिती दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाखाली मंजूर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सुमारे 125 कोटी रुपये खर्चाच्या कामांचा फेरविचार व छाननी केल्यानंतरच ही कामे मंजूर करण्याची भूमिका घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही कामे अडवत महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या विरोधी आमदारांना मोठा धक्का दिल्याचे मानले जाते. याचा फटका विशेषतः राष्ट्रवादीच्या आमदारांना अधिक बसला आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.